आज आमच्या कनकशीर शाळेमध्ये 5व्या वर्गामध्ये आम्ही बनवणार आहोत हे। हाय म्हणा सगळेजण। सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही लजतदार तर्रीदार भेळ खाणार आहोत। बनवायचंय आपल्याला काहीतरी। हा हे चाकू, या चाकूने आम्ही कापणार आहोत टमाटे आणि कांदे। आम्ही म्हणजे मी कापणार आहोत बरं, कारण बघा तुम्ही लहान मुलं आहात, तुम्ही हे याच्याने कापायचं नाही, मी कापणार आहे ठीक आहे। माझ्या घरी सुद्धा मीच कापतो। हा माझ्या घरी पोळ्या सुद्धा मीच बनवतो, भाजी सुद्धा मीच बनवतो, फरशी सुद्धा मीच पुसतो। भेळ बनवण्यासाठी लागतात टमाटे, बटाटे, चिंच। अरे बटाटे आहे का? नाही, हे चिंच भिजू टाकायची आहे, कोथंबीर, मिरची, लिंबू, वाव, फरसाण, मुरमुरे, खट्टा मिठा स्वाद येणार आहे, बरोबर आहे की नाही? चला सुरुवात करायची। हाताला चटके तेव्हा मिळती भाकर, खरंय तिकडे व्हिडिओकडे पाहून। रोज यही काम करके मेरे आंखों के आंसू सूख गए हैं, इसलिए मेरे आंखों में आंसू नहीं आते हैं। तुम्हें समझ आएगा मैं कभी कभी नाकाना भी कांदे सोलतो। हो नाकाने कांदे सोलले माहित आहे, वाक्प्रचार आहे एक चांगला, सांगेन मी तुम्हाला त्याचा अर्थ काय होतो। टमाटे चिरायला सुरुवात करूया। लिंबू कधीही असा आडवा कापायचा, बस दोन तुकडे पुरेसे आहेत। सगळे इन्ग्रेडियंट झालेले आहेत, टमाटे झालेले आहे, कांदे झालेले आहे, मिरच्या झालेले आहेत, लिंबू झालेला आहे, चिंच सुद्धा झालेली आहे आणि आता आमच्या बाळक कोथिंबीर कापत आहेत। ओके म्हणजे आता फायनल प्रिपरेशन झालं आहे आणि आता थोड्या वेळात भेळ तयार होणार आहे, तेव्हा सगळेजण तयार आहेत भेळ खाण्यासाठी। ओके कांदा, थांबा सगळा, टमाटे ढेर सारे टमाटे डाला, मिरच्या झणझणीत मिरच्या जास्त नाही बरं, थोडस नमक, दांडी नमक, दांडी नमक, लिंबू पिळून घेऊया, मस्त आंबट झालं पाहिजे, आहे की नाही भारी दिसतंय, व्हेरी गुड। आणि आहेत हे शेंगदाणे टाकलेत आपण काही, ये होई ना भात, शिक्षक लोक पण आले बरं बघायला। हा एवढंच टाकूया सध्या, जास्त लागले तर मग नंतर। इमली की चटणी सबसे बढिया, महत्वाचं असतं काय, भारी आहे ना। आता थोडीशी मिरची पावडर पण टाकतोय बरं मी, गरजेनं टाकतोय, आंबट आंबट झालं पाहिजे की नाही, व्हेरी गुड। सारी कोथंबीर श्रद्धानुसार, कोथंबीर ज्याची जेवढी श्रद्धा आहे तेवढी श्रद्धेनुसार आपण कोथंबीर। तुम्हाला वाटलं का मी काय दुसरीकडे काम करतो असं वाटलं काय तुम्हाला दुकानात? एक नंबर, भेळ रेडी झालेली आहे आणि आता आपण खाणार आहोत भेळ, टेस्ट करून सांगणार आहोत कशी झाली रे, खाऊन बघा, टेस्ट करा। अजून अरे वा वा वा, टँग टँग, एक नंबर भेळ। तर अशा प्रकारे आमचा भेळचा उपक्रम 100% यशस्वी झालेला आहे, मुलं मस्त टेस्ट घेत आहेत, आहे की नाही रे। चटोरी कनकशीळ असलं काही चटकमटक खायला आम्हाला भलतं आवडतं।